गोव्याच्या राजकीय क्षेत्रात आता पुन्हा एकदा वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे. काँग्रेसच्या एका आमदारांचं गट 8 ते 9 आमदार हे फुटून भाजपमध्ये दाखल होणार अशा काल परवापासून ज्या आहेत त्या चर्चांना जोर आलेला आहे. आणि या सगळ्यात आपण जर बघितलं तर दिनेश गुंडूराव काँग्रेसचे प्रभारी गोव्यात आलेले आहेत. ते कुठेतरी डॅमेज कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मडगावला बैठक सुरू आहे पण या बैठकीला दिगंबर कामत जे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत आणि ज्यांच्या भोवती ही सर्व चर्चा सुरू आहे ते त्या बैठकीला अनुपस्थित आहेत. ते बैठकीला ते उपस्थित नाहीत. दिगंबर कामत या बैठकीला का उपस्थित नाहीत, नेमकं दिगंबर कामत यांच्या मनात काय चाललं आहे ह्याचा मागोवा घेण्याचा गोवनवार्ता लाईव्हने प्रयत्न केला आणि आम्ही दिगंबर कामत यांच्याशी थेट संपर्क केला आणि दिगंबर कामत यांनी अखेर आमच्याशी बोलताना त्यांच्या मनातलं मौन जे आहे ते सोडलेलं आहे. नेमकं दिगंबर कामत हे काय म्हणालेत, नेमकं त्यांच्या सध्या डोक्यात काय सुरू आहे, त्यांचा पुढचा प्लॅन काय आहे ह्याबाबत आम्ही त्यांना विचारलं आणि त्यांनी आम्हाला उत्तरं देखील दिलेली आहेत. पाहूयात नेमकं दिगंबर कामत हे काय म्हणत आहेत. गोवनवार्ता लाईव्हकडे त्यांनी एक्सक्लुसिव्ह संवाद साधला. चर्चा सुरू आहे म्हणून हे जे किती करू नका. ओके, बट सर आता जी मीटिंग चालू असं पाहिजे मडगावात, थोडी तुम्ही मीटिंग चालू मडगावा कसली मीटिंग सो तुम्ही वचू ना म्हणून हांव राती ताका क्लिअर तरी सांगपाचे हांव तो म्हाका राती मेळपाक जाय न्हू. हांव कालय पावना न्ही, काल हांव मोठ्यात आशिल्लो. बरोबर सर, म्हाका काय कोणें आपोवना आज यो म्हणून. तुमकां आपोवचो ना आयच्या मिटींगे? तो म्हाका म्हणटालो आपूण फाल्यां सकाळीं वतलो म्हणून. आज सकाळीं आपूण परतो वतलो बेंगलोर. ओके, आणि सर आता हे बाकीचे जे किती किती चर्चा आसा ते सगळे रुमर्स म्हणटा तुम्ही? हांव नकळो किती चलता आणि हांवें ताका म्हजो रोल सांगिल्लो किती तो हांव चलता. हांव सध्या रिटायर्ड हर्ट आहा, हांव सध्या कसली रिस्पॉन्सिबिलिटी घेना, हांव थंड आसा. ओके, आणि सर फाल्यांचे असेंब्ली सेशन चालू आहे, तेथून क्वेश्चन भरपूर घाले. हे सगळे जे किती चालू आहे तेथून तुमचे कायच रोल नाव येता बी तसे कायच ना, तेथून तथ्य कायच ना. हांव सध्या थंड आसा आणि पळयता. ओके ओके.